बुलडाण्यामधल्या जोहरनगरमधली आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे. वर्षभरापासून इथं रुग्णालयाचं बांधकाम सुरू आहे, मात्र जिल्हा परिषदेनं अद्यापही रुग्णालयाचं हस्तांतरण नगरपालिकेकडे केलेलं नाही, त्यामुळे इथला आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जोहरनगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे रुग्णालय बांधण्यात आलं, मात्र हे रुग्णालय सुरू होण्यापूर्वीच आजारी पडलंय. कम से कम ये 4 से 5 साल से हम जाना आना चालू करे, कलेक्टर ऑफिस में भी गए, इसके पहले भी आने नल का जो मसला था, नल के अंदर हमारे एरिया में इस तरह का गंदा पानी आता कि तुम उसको हाथ में लेके ऐसा सूंघ भी नहीं सकते, वो हमको पीना पड़ा. हमारे बच्चे पूरे बीमार पड़े, हम जंगल मोली लाने वाले लोग हैं, हमारे कन कोई पैसा देना नहीं है, कुछ नहीं है, यह गंदगी सारे से ज्यादा हो गई है, घर कुर बना के डाले, सब लोग उसमें संडास पेशाब फिरते, दिन रात पोटते रहते हैं, ये दवाखाना बना के दिए, दवाखाने को भी कुछ वो नहीं है, अभी तक उद्घाटन नहीं, कुछ नहीं. या संदर्भात झी मीडियानं बुलढाणा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली. सदर रुग्णालय हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असल्याचं ते म्हणाले. नगरपालिकेकडे अद्याप त्याचा चार्ज आला नसल्यानं कामात दिरंगाई होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. सदर हॉस्पिटल नगर परिषदला ऍडमिट झाल्यानंतर ज्या काही तिथे नागरी सुविधा आहे, मग सफाईचा विषय असो, पाणी पुरवठ्याचा विषय असो, आजूबाजूच्या अतिक्रमणाचा विषय असो, सगळे विषय नगर परिषद रितसर कारवाई करून सोडवणार आहे. सदर हॉस्पिटल हा शहरातील जोहरनगर या परिसरामध्ये आहे, जिथे सर्वसाधारण कुटुंब, बिपीएल कुटुंब जास्त राहतात, त्यामुळे सर्वांना त्या हॉस्पिटलचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुविधा त्या हॉस्पिटलला मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून या रुग्णालयाचं काम सुरू आहे, मात्र अद्यापही ते पूर्ण होत नसल्यानं जिल्हा प्रशासन नेमकं करतंय तरी काय, असा सवाल उपस्थित होतोय. मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.